1 फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पाबाबत बोलताना भाजपच्या आमदार श्वेता महाले यांनी मिशन शक्ती आणि हर घर नल का जल या दोन्ही योजनांमुळे होणारे फायदे सांगितले, तसेच महिला सशक्तीकरणाला प्रोत्साहन देणाऱ्या या अर्थसंकल्पाचे स्वागतही महाले यांनी यावेळी केले. महिला सशक्तीकरणावर भर देणारा आजचा हा अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मलाजी सीतारामन यांनी सादर केलाय. मिशन शक्ती अंतर्गत 2 लक्ष अंगणवाड्यांना सशक्त करण्यात येणार आहे. सोबतच ग्रामीण भागातील महिला ह्या मोठ्या प्रमाणामध्ये आजही स्वतःच्या डोक्यावरती पाणी वाहतात आणि त्यांच्यासाठी जल जीवन मिशनच्या माध्यमातून भरीव अशी 80,000 कोटींची तरतूद या हर घर नल का जल योजनेतून करण्यात आलेली आहे. ग्रामीण भागाच्या अर्थव्यवस्थेला आणि महिला सशक्तीकरणाला प्रोत्साहन देणारा हा अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पाचं मी स्वागत करते.